गुड इव्हनिंग माय डी स्टुडंट्स श्री दत्त बालक गिर शिरोळमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे येतात पहिलीचा वर्ग आपला आणि विषय आहे इंग्रजी आपल्या सगळ्यांचा आवडता विषय तर आपण परवा दिवशी काय शिकलो होतो बघा परवा दिवशी ना कालच आपण रायमिंग वर्ड्स आपण शिकलो होतो बरोबर आहे वी आर स्टडीड द रायमिंग वर्ड्स मग आज आपण काय करणार आहे ती रायमिंग वर्ड्स मॅच करायचे काय काय शिकलो बघा आपण बॅट कॅट काय शिकलो आपण बॅट कॅट तुम्ही माझ्यासोबत म्हणायचं आहे यू हॅव टू सी आफ्टर मी बॅट कॅट बॅग टॅग बॅग टॅग क्लॅप टॅप क्लॅप टॅप टेबल केबल टेबल केबल बॉल डॉल डॉल ज्वाल डॉग फ्रॉक ठीक आहे डॉग फ्रॉक आपण किती बघितले बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स ट्वेल्व शब्द आपण काय बघितले रायमिंग वर्ड्स मग आपण त्यांना रायमिंग का म्हटलं कारण त्यांचा आवाज एकच आहे बरोबर आहे आवाज एक आहे एकसारखा आहे पण अर्थ वेगळा आहे तर बघा मग आता तुम्हाला काय करायचं आहे मॅच द फॉलोईंग रॅमिंग वर्ड्स इथं काय करायचं आहे बघा आपल्याला तर तुम्हाला इथं काही मी शब्द दिले आहेत किंवा काही चित्र दिलेली आहेत ठीक आहे तर बघा मग ही चित्र तुम्हाला मॅच करायची आहेत <coughs> आता पहिले चित्र काय आहे क्लॅप काय करतोय तो क्लॅप बरोबर का टाळी वाजवतोय मग क्लॅपला कोणता होता त्यानंतर आहे डॉल दिसते का मग आहे बॉल आणि मग आहे आपलं हे टॅप करतेलं चित्र छत्री घेऊन तो काय करतो आहे डान्स करतो आहे बरोबर आहे का किंवा एका पायावर तो एका पाय आपला आपटतोय आहे मग आता मला सांगा ह्या क्लॅपची जोडी कोणाशी जोडवायची क्लॅपची बॉलशी बघा हां क्लॅपची बॉलशी का डॉलची टॅपशी ही जोडा जुळायची तुम्ही सांगायचं आता काय सांगा तर काय आहे हा झाला कोणतावर आपला ही जोडली जोडी बरोबर वी हॅव मॅच्ड क्लॅप टॅप बरोबर काय क्लॅप टॅप मग डॉल बॉल डॉल बॉल अशा पद्धतीने काय करायचं आहे तुम्हाला ह्या जोड्या लावायच्या आहेत मग आता पुढं बघूया पुढं बघा काय आहे पुन्हा दिस इज बॅट बरोबर लिहू आपण येतं ठीक आहे बी ए टी काय झालं बॅट नेक्स्ट आहे टेबल टेबल सुद्धा लिहू टी ए, बी, एल टी टेबल त्यानंतर केबल बरोबर बघा आहे सी ए बी एल ई केबल झाली टेबल आणि नेक्स्ट पुढचं काय येते बघा हे काय झालं कॅट सी ए टी बरोबर आहे का ही झाली काय झाली आपली चार शब्द आता मॅच करा बघूया कोण कोणतं येतं आहे सी कॅट आलं काय तर यस आणि टेबलची केबल बरोबर आहे काय झालं बघा बॅट कॅट बॅट कॅट टेबल केबल केबल टेबल बरोबर या पद्धतीनं आपण काय केलं वी हॅव मॅचड द पेयर्स आपण इथं जोड्या लावलेल्या आहेत ठीक आहे त्यानंतर बघा टॉक काय आला हा आणि फ्रॉक ही ऑलरेडी काय आहे आपली जोडी लावलेली आहे ठीक आहे हा झाला डॉग आणि हा झाला फ्रॉक बरोबर डॉग फ्रॉक डॉग फ्रॉक डॉग फ्रॉक ह्या काय झाल्या आपण मॅच द पेअर्स केलेल्या आहेत ठीक आहे मग आता तुम्ही काय करायचं आहे घरी हे सगळं व्यवस्थित लिहायचं आहे लिहून काढायचं आहे मला लेहा, लेहा, लेहा। ते मला शब्द पाठवायचे आहेत टॅप लिहा फ्रॉग लिहा बॉल लिहा त्यांची काय करा तुम्ही स्पेलिंग लिहून पाठवा आता बघा हे झालं बॉल त्यानंतर डॉल अशी काय करा तुम्ही मला स्पेलिंग लिहा ठीक आहे लिहाल बघा तुम्हाला मी दाखवतो इथं आजचं काय आहे होमवर्क काय होमवर्क आहे आपला होमवर्क काय सांगायचं आपण सांगा बघूया राईट वर्ड्स राईट द वर्ड्स काय करायचे आहेत सपोज इथं काय आहे एक मिनिटं काय बघा क्लॅप ठीक आहे त्यानंतर तुम्ही काय लिहिणार टॅप हे असं लिहून पाठवायचं आहे त्यानंतर बॅट कॅट हे काय करायचं आहे या पद्धतीनं जवळजवळ ते एक फो थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन दहा शब्द किती शब्द आपल्याला यायचे आहेत दहा शब्द तुम्हाला लिहून मला, मला पाठवायची आहे मी सगळ्यांचे चेक करणार आहे जर कोणी नाही पाठवलं तर मी फोन करणार घरी ठीक आहे आणि फोन करून विचारना तुम्ही नेमकं काय चाललंय तुमचं ठीक आहे मग आपण काय करूया आज इथं थांबूया आणि पुन्हा नवीन लेसन घेऊन पुन्हा उद्या भेटू ठीक आहे थँक्यू